उमेदवार कोणी पण असेल पण निशाणी धनुष्यबाणच असेल, मंत्री दीपक केसरकर यांचा दावा. उमेदवार कोणी असेल परंतु निशाणी ठाणे जिल्ह्याची 100% धनुष्यबाणच असणार. ठाणे जिल्ह्याची 100% धनुष्यबाणच असणार. ठाणे लोकसभा उमेदवार शिवसेनेचाच झाला पाहिजे नवी मुंबई शिवसेनेची मागणी. शिवसेना उपनेते विजय नहाटे यांची राजन विचारे यांच्यावर टीका. आधीच्या खासदारांनी काहीही काम केलेलं नाही हे वेगळं सांगण्याची गरज नाही. ठाणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शिवसेनेच्या वतीने पदाधिकारी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ऐरोली या ठिकाणी करण्यात आले होते. यावेळी या शिबिरीस मंत्री दीपक केसरकर, शिवसेना प्रवक्ते विजय नहाटा, प्रवक्ते नरेश मस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, जिल्हा प्रमुख विजय चौगुले, संपर्क प्रमुख किशोर पाटकर यांच्यासह नवी मुंबईतील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीसाठी एकीकडे भाजपने ठाणे मतदारसंघ आम्हालाच मिळायला पाहिजे असे सांगत असताना दुसरीकडे या मार्गदर्शन शिबिरीमध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेस मिळायला पाहिजे असा दावा नवी मुंबई शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. आणि यावरच मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्कामोर्तब करत उमेदवार कुणी पण असेल पण निशाणी धनुष्यबाणच असेल असे उघडपणे सांगितले. आपल्या आजोबांच्या विचाराशी गद्दारी केलेली आहे हे त्यांना कधीच कळत नाही की स्वातंत्र्यवीर सावरकर की ज्यांच्याबद्दल एक काँग्रेसचे मंत्री दिल्लीतून स्टेटमेंट काढतात, दुसऱ्या दिवशी आंदोलन उभं राहतं महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या फोटोला जोडे मारले जातात आणि शेवटपर्यंत त्या मंत्र्याची कधी हिंमत झाली नाही मुंबईमध्ये यायची, याला बाळासाहेब म्हणतात. आणि म्हणून त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलणाऱ्या राहुल गांधीला जाऊन गळा भेट घेणारी लोक हे कधी बाळासाहेबांच्या बद्दल बोलू शकत नाही. म्हणून बाळासाहेबांचं शिवधनुष्य हे तुमच्याबरोबर आहे आणि तो धनुष्यबाण तुमच्याबरोबर आहे हे कधीही विसरू नका आणि ती बाळासाहेबांची आठवण आहे. उमेदवार कोणी असेल परंतु निशाणी ठाणे जिल्ह्याची 100% धनुष्यबाणच असणार म्हणून आपल्याला निश्चितपणे सांगतो. शिवसेनेची भूमिका अशी आहे की पंतप्रधानांनी जे अब की बार 400 पार हा जो घोषणा दिलेली आहे ती आम्हाला पूरा करून दाखवायची असेल तर 40 वर आपल्याला महाराष्ट्रामध्ये जायलाच लागेल. आणि हे करत असताना दोन्ही पक्षांना एकत्र राहायला लागेल. दोन मुख्य पक्ष आहेत, अधिक त्याच्याबरोबरच अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, तर ह्या सगळ्यांना एकजुटीने एकत्र राहिलं पाहिजे हा मेसेज घेऊन आम्हाला प्रत्येक ठिकाणी जायला सांगितलेला आहे. आज जरी शिवसेनेचा मेळावा झालेला असला तरी लवकरच महायुतीचे मेळावे हे जागोजागी सुरुवात होतील आणि नंतर ही वज्रमूठ ज्यावेळेला आवळली जाईल त्यावेळेला विकासाच्या लाटेला सहानुभूतीच्या लाटेने परतवण्याचा जो प्रयत्न महाराष्ट्रामध्ये झालेला आहे त्याला चोख उत्तर हे महाराष्ट्राची जनता देईल. कारण सहानुभूतीवर जगण्याचं कधीही छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं नाही. पाठीवर थाप म्हणून ज्याला बाळासाहेब लढ म्हणायचे त्याला शिवसैनिक लढत राहिला ही वस्तुस्थिती आहे आणि तसा तो शिवसैनिक लढत राहील. जे रडत राहतात ते रडत राहतात की आम्हाला सत्तेवरून काढलं, त्यांना कोणीही सत्तेवरून काढलं नाही. मी स्वतः ह्याला साक्षीदार आहे की आम्ही सगळे सांगत होतो शिंदेसाहेबांना परत बोलवूया, सगळे एकत्र येऊया. आम्हाला काय उत्तर दिलं गेलं, तुम्हीसुद्धा जा, तुम्हीसुद्धा त्यांच्याबरोबर जा. ज्या नेत्याने प्रेम दिलं ना आमदारांना, एखादा आमदार आजारी पडला आणि त्याला हार्ट अटॅक आला तर त्याला रात्रीच्या रात्री हेलिकॉप्टर पाठवून त्याला जीवदान दिलं ते शिंदेसाहेबांना कसे विसरणार. शेवटी आपल्याला पक्षाच्या संदर्भात जी चुकीची माहिती लोकांपर्यंत पोचते ही सुद्धा आपल्याला खोडून काढायला लागेल. सर, भाजप विरोधात ही बैठक आहे, ही बैठक घेऊन मेळावे घेऊन विभागीय जे मेळावे घेत आहेत त्या विरोधात नाईकांचा विरोध केला जात आहे का कुठेतरी? बिलकुल नाही, सर्वांना एकत्र घेऊन ही सीट सर्वोच्च मताने जिंकायची आहे हे आमचं लक्ष आहे. सर्वांचा योग्य तो मान ठेवला जाईल असं म्हणण्याचं काही कारण नाही. आमचे जसे मेळावे होतात तसे भाजपचे सुद्धा मेळावे होतात, त्याच्यानंतर महायुतीचे एकत्र मेळावे होतील. सर्वांना एकत्र आणत असताना आपल्याला कार्यकर्त्यांना आपली भूमिकासुद्धा सांगायला लागते आणि ठाणेवासियांच्या मनामध्ये एकच चिन्ह असतं आणि ते धनुष्यबाण आहे आणि त्याच्यामुळे इथं कोणी उमेदवार असला तरी तो धनुष्यबाणावर उभा राहावा अशी आमच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. महायुतीचा जो काही निर्णय असेल तो घेऊन शेवटी हा शिंदेसाहेबांचा ठाणे जिल्हा आहे तर त्याच्यामध्ये उत्तुंग असं यश मिळवणं हे प्रत्येक शिवसैनिक त्याच्यासाठी बांधील आहे.
आणि ती बांधिलकी जपण्यासाठीच आजचा मेळावा होता. हा मेळावा कोणाच्याही विरोधात नाही. हा महायुतीच्या पुढे होणाऱ्या मोठ्या मेळाव्याची ही पूर्वतयारी आहे. एवढंच मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो. बघा, असं आहे की आता आपल्या आमदार हे खरं तर शिवसेनेचे जास्त आहेत या मतदारसंघामध्ये. आपण ठाणे जिल्ह्यामध्ये तीन लोकसभा मतदारसंघ आहेत आणि ह्याच्यातील दोन लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला आणि एक भाजपच्या वाटेला येणार हे पूर्वीपासून ठरलेलं होतं. अशा असताना त्याच्यामध्ये आता काही जर चर्चा चालू असतील तर त्या चर्चासुद्धा आपापल्या कुटुंबामधली ही बाब असते. कुटुंबामध्ये आम्ही चर्चा करतो त्यावेळेला ती चर्चा ही कुटुंबापुरती मर्यादित असते आणि त्या बंद खोलीतून ज्याला आम्ही बाहेर पडतो त्याला आम्ही सगळे एक असतो. कारण आमचं एक कुटुंब आहे आणि हे महायुतीचं कुटुंब आहे. त्याच्यापेक्षा जास्त हे बाळासाहेबांचं कुटुंब आहे. बाळासाहेबांनी युती घडवली महाराष्ट्रामध्ये आणि ती युती आम्हाला कायम ठेवायची आहे. ते युती कायम राहावी म्हणून एवढा मोठा लढा आम्ही महाराष्ट्रामध्ये दिला. तो बाळासाहेबांच्या विचाराचा लढा होता. त्या लढ्याची अवहेलना करण्याचं जे काम करतात ते बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेलेले आहेत. आज त्यांच्याबरोबर कोण लोक असतात एकदा चित्र काढा. हे फोटो जरी बाळासाहेबांनी बघितले असते तरी बाळासाहेबांनी त्यावेळेला योग्य ती कारवाई केली असती. आज दुर्दैवाने बाळासाहेब तिथं आहेत, नाहीतर ह्या लोकांना मातोश्रीची दारं कधीही उघडी झाली नसती. एवढं नवी मुंबई कार्यकर्त्यांच्या मनात जे आहे ते 100% मुख्यमंत्री करतील, आपल्या सर्वांच्या मनाप्रमाणे होईल असे सांगत नरेश म्हस्के यांनी ठाणे लोकसभेची जागा शिवसेनेलाच मिळणार असल्याचे अप्रत्यक्षपणे संकेत दिले. रस्त्यावर प्रचंड गंडी, हॉलमध्ये प्रचंड गर्दी, असा मोठा मेळावा या नवी मुंबईमध्ये झाला एक दिवसाच्या फक्त सांगण्यामध्ये. त्यामुळे 6 तासांचा जरी अवधी दिला तरी सुद्धा नवी मुंबईचे शिवसैनिक हे पाहिजे ते करू शकतात. 10,000 सभा करू शकतात, 1,00,000 पण सभा घेऊ शकतात. त्यामुळे तुमच्या मनात जे काही आहे ते 100% खरं होणार. कारण मुख्यमंत्र्यांना तुमची काळजी आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने तो विश्वास मुख्यमंत्र्यांचा संपादन केलेला आहे. त्यामुळे कुणीही नाटासाहेबांनी जाऊन साहेब काळजी करू नका. आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी होतील. आता उमेदवारा संदर्भात तुम्ही साहेब बोलला जे आपले मागचे आपले मित्र सगळ्यांचे वैयक्तिक मी त्यांच्यावर बोलणार नाही. ते खूप वैयक्तिक बोलले. आपल्या आयोगाचा काही एक आपल्याकडे मागून आला होता, काना बघून आलो तिखट बनण्याचा प्रयत्न करत होता चौगुले साहेब. त्याला घेऊन मोठ्या मोठ्या इंटरव्ह्यू देत आहेत, चिव्या देत आहेत, परंतु त्याच्याबद्दल आम्ही अजून वैयक्तिक बोललो नाही. पण आम्ही बोलायला गेलो ना तर खूप भारी पडेल. त्यातले बरेचसे शिवसैनिक नगरसेवक आपण गेला असाल सकाळच्या वेळी कार्यालयात तरईला किंवा पूजा अर्चा करताना आपण पाहिलं असेल. घंटे आपले वाजवत असतात आणि तोंडात तुम्ही शिव्या देत असतात. हे खरं आहे की नाही सांगा ना, खरं आहे की नाही? डबुले साहेब, घंटी वाजवत आपल्या एका बाजूला मंत्र, एका बाजूला शिव्या. अरे तू कोणाच्या जीवावर झालास? पैसा खर्च न करता वाढदिवसाला येणार ते पण मुख्य आमचा पदाधिकारी नगरसेवक आणणार. 2 वेळा ते खासदार झाले केवळ आपला आपल्या कार्यकर्त्यांचा मॅग्नेट त्याच्या मागे होतं म्हणून ते झालेले. ती लोहचुंबकाची शक्ती आपल्याला काढून घ्यायची आणि त्यांची योग्यता काय ती आपल्याला दाखवायची. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. ही आपली लोहचुंबकृती शिवसैनिकांची जी शक्ती होती ती शक्ती आपण आता काढून घेतलेली आहे त्याच्याकडनं. आणि आता त्याला त्याची ताकद काय, त्याची योग्यता काय आहे ती आपल्याला दाखवायची आणि याकरता मेहनत आपल्याला करायची. ठाणे मतदारसंघ हा शिवसेनेलाच मिळायला पाहिजे अशी आग्रहाची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे माजी आमदार रवींद्र फाटक यांनी सांगितले. तसेच शिवसेना प्रणिते विजय नहाटे यांनी खासदार राजन विचारे यांनी 10 वर्षात काय केले असं बोलत त्यांना जोरदार टोला लगावला आहे. शाखा प्रमुखांना जरी सर्वांनी तिकीट दिलं तरी आमची तक्रार नाही. तो साहेबांचा अधिकार आहे. तो फडणवीस साहेब असतील, आजी दादा असतील, शिंदे साहेब असतील, त्यांना घडवू द्या, आमचं काही म्हणणं नाही. परंतु तिथे शिवसेनेची ताकद आणि ठाणे आता तुमचा नरेश म्हस्के साहेब पाटील साहेब तुमचा बालेकिल्ला आहे, तुमचं बलस्थान आहे, तुमची ओळख त्याच्यामुळे आहे. आणि मगा कोणीतरी म्हटलं तसं दिघे साहेबांचा तो बाळासाहेबांचा आवडता जिल्हा आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जो कोणी उमेदवार असेल काही फरक पडणार नाही मित्रांनो, कोणीही उमेदवार असू द्या. कारण आधीच्या खासदारांनी काहीही काम केलेलं नाही
हे वेगळं सांगण्याची गरज नाही. तुम्ही कार्यक्रम करायचा, तुम्ही झाड आणायचा, तुम्ही नारळ आणायचे, तुम्हीच फटाकडे खर्चाने फोडायचे आणि यांनी यायचं आणि कुणातरी चार लोकांना काहीतरी वेडवाकडे बोलायचं. याच्या पलीकडे 10 वर्षामध्ये काही घडलं नाही. मी तुम्हाला सांगतो आणि भाषणासाठी नाही सांगत, तुम्ही कुठल्याही कार्यकर्त्याला रँडमली विचारा तो हेच बोलेल. गेलं तर 4-4 तास भेटायचं नाही. ऑफिसमध्ये माणसं 4-4 तास बसून राहायची. लेटर पाहिजे असेल एखादं तर आठवडा लागायचा. असा लोकप्रतिनिधी आपल्याला नको. आपल्याला लोकप्रतिनिधी तगुडे साहेब म्हटले तर आम्ही तुम्हाला लोकांना 24 तास उपलब्ध असतो. कुणाचाही फोन आम्ही टाळत नाही, कुणाचंही काम आम्ही टाळत नाही. तर आपल्याला लोकांना मदत करणारा, लोकांमध्ये राहणारा आणि कार्यकर्त्यांबद्दल प्रेम असणारा एखादा लोकप्रतिनिधी पाहिजे. म्हणून आम्ही सर्वांवर सोपवले, कुणालाही द्या आम्ही त्याला निवडून देऊ. आणि यावेळी आता गद्दार गद्दार म्हणतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गद्दारी कुणी केली. भाजपबरोबर तुम्ही निवडणुका लढवला, भाजपची ताकद बरोबर घेऊन शिवसेनेची ताकद एकत्र करून तुम्ही निवडणुका लढवल्या आणि एका फुटीसाठी हिंदुत्व सोडून तुम्ही कुणाच्या तरी मांडीवर जाऊन बसला जिथे तुम्हाला शून्य किंमत आहे. ते गद्दार आहेत का आपण गद्दार आहे? आपल्याला गद्दार म्हणण्याचा यांना कुठलाही नैतिक अधिकार नाही. यांची किंमत शून्य झालेली आहे आणि लिहून देतो तुम्हाला, हाताच्या बोटावर बोलण्या इतके खासदार सुद्धा त्यांचे निवडून येणार नाही हे लिहून ठेवा तुम्ही आज. कारण यांची ताकद संपलेली आहे, यांच्यामध्ये काही शक्ती राहिलेली नाही. लोकांमध्ये किंमत असलेला एकही माणूस यांच्याकडे राहिलेला नाही, यांच्याकडे फक्त भोंगे राहिलेले आहेत. जो ठाणे मतदारसंघ आहे यामध्ये सगळे शिवसैनिक आहे आणि जो कोणी उमेदवार उभा राहील हा धनुष्यबाण या चिन्हावरच निवडून यावा अशी आमची मागणी असल्याचे जिल्हा प्रमुख विजय चौघुले यांनी सांगितले. हमारी मांग आहे हमारे मुख्यमंत्री जी से की ये जो जिल्हा आहे ठाणे जिल्हा और ये जो लोकसभा सीट है ठाणे शहर ठाणे का ये यहाँ पे सब शिवसैनिक ही है. इसलिए हमारी मांग है कि किसी भी हालत में ये सीट शिवसेना को मिलना चाहिए और ये जो भी कैंडिडेट रहेगा वो शिवसेना का धनुष्यबाण से ही चुन के आना चाहिए. वीडियो चैनल राहुल कदम सह प्रियाजवंत का रिपोर्ट नवी मुंबई.